ऑर्गनाइजेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन अप्रोह या संघटनेच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्रामध्ये दिनांक 26 सप्टेंबर पासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 तारखेपासून सकाळी 10 वाजेपासून आमरण उपोषणास बसलेलो आहोत. आमच्या अडचणी अशा आहेत, भारतीय संविधानानं आम्हाला घटनात्मक हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, परंतु या महाराष्ट्रामध्ये असे काही स्वयंघोषित गटतट आहेत की जे आदिवासी प्रवर्गामध्ये कोणत्या जाती खऱ्या कोणत्या जाती खोट्या याचा निवाडा करणाऱ्या काही संस्था घटक आहेत. त्यांच्यामुळं गेल्या 45 वर्षापासून 1976 क्षेत्रबंधनाच्या विस्तारानंतर आदिवासी प्रवर्गातील काही 30-32 जमातींचे जात पडताळणी प्रमाणपत्र समितीनं जाणीवपूर्वक सूडबुद्धीनं तांत्रिक कारणं देऊन खोटे नाटे आरोप लावून अवैध ठरवलेले आहेत. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हजारो कुटुंब जे 30-35 वर्षे त्या त्या विभागामध्ये आरक्षित प्रवर्गातून लागून सेवा करत होते ते सगळे सेवेतून बाधित केले गेले, त्यांना त्यांच्या सेवा समाप्त केल्या गेल्या. परिणामी त्यांच्या पेन्शन ग्रॅच्युइटी हे सगळे लाभ नाकारले गेले. या धक्क्यानं अनेक कर्मचारी आत्महत्या केले, मानसिक धक्क्यातून आयुष्यातून उद्ध्वस्त झाले. आणि उरलेले काही अल्पसंख्याक कर्मचारी आहेत हे सगळे आदिसंख्येपदावर वर्ग केले, अजूनही ते सगळे मानसिकदृष्ट्या त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. म्हणून आमची या निमित्तानं या उपोषणाच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून शासनाला आमची अशी नम्र मागणी आहे की जे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून ST प्रवर्गातून लागलेले सर्व कर्मचारी आहेत यांना सेवेचे सगळे लाभ मिळावे, पेन्शन ग्रॅच्युइटी मिळावी, ज्यांच्या सेवा समाप्त झाल्या त्यांच्या सेवेचे लाभ मिळावे, आणि ज्यांना अधिसंख्येपदावर वर्ग केले त्यांना सगळ्यांना नियमित सेवेत घ्यावं. आणि 21/12/19 जे 4.2 जो एक नियम आहे त्या नियमानुसार शासनातून जे सेवा समाप्त केलेले आहेत, संस्थेचे कर्मचारी आहेत, शासकीय निमशासकीय वेगवेगळ्या खात्यातले कर्मचारी आहेत, या सगळ्यांना पुन्हा नव्यानं सेवेत नियमानुसार घ्यावं आणि त्यांच्या आयुष्याची घडी नीट बसवण्यासाठी आम्हाला न्याय द्यावं अशी आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, शासनाला आणि समाज माध्यमांनासुद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानून लोकशाही माध्यमातून संघर्ष करत आहोत. जर या माध्यमातून जरी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, परंतु याच्यापेक्षाही मोठ्या स्वरूपात असाच लोकशाही मार्गाचा लढा आम्ही उभारू आणि माननीय शासनाला आमच्याबद्दल चांगला निर्णय घेण्यासाठी बाध्य पाडू अशी मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो.